महिने तुम्हाला अटॅक येऊ शकत नाही. एकटा हसतो घरी गेला होतो एकटा, आणि हसायलाच पाहिजे. पाया ए पाया पडू शकतो बोलत जा, आणि न बोलण्याचा परिणाम ऐका, ती गोष्ट आखत्या आत राहतं. मेंदूच्या शिरा विचार करून चॉकअप होतात, परिणामी फ्लो ऑफ ब्लड क्रिएशन संपलं का हृदयावर ताण येतो आणि त्याला अटॅक म्हणतात. ब्लड सर्क्युलेशन फास्ट व्हायला पाहिजे. जसे आमचे जे हृदय आहेत ते ह्या बाजूने जर बॉक्स असलं तर ह्या बॉक्सच्या वेव्स आमच्या हृदयावर आदळून आदळून, ज्या दिवशी एकूण बॉक्स असेल त्या दिवशी रात्री कीर्तन संपल्यावर हृदय दुखतंच. का? त्या वेव्ज त्याच्यावर आदळतात. मग तुम्ही न बोलण्यामुळं तुमचे त्या विचाराचा ताण मेंदूवर पडून ब्लड ऑफ हृदयाला सर्क्युलेशन कमी झालं की अटॅक येतो, यावर तुमचं मत काय? आणि अटॅक येणे म्हणजे तरी काय? माणसं म्हणतात किती चॉकअप निघाले बा. ब्लड ऑफ सर्क्युलेशन आणि बोलणाऱ्या माणसाला, एक बोलणाऱ्या माणसाला अटॅकचं प्रमाण कमी आहे. आणि मग अटॅक येण्याचं कारण काय? बोलायचं नाही, आतल्या आत झुरायचं. मग फाशी, आत्महत्या हे नालायक प्रकार कधी करायचे नाही. लाकडातला किडा जर जिवंत आहे, गाळातला बिडूक जर जिवंत आहे, पाण्यातला मासा जर जिवंत आहे, तर गावातला माणूस का जगू नये? अरे भांडे घासणारी बाई जर जिवंत आहे, रस्त्याच्या कडेला पुलाखाली झोपणारा भिकारी जर जिवंत आहे, आणि हायवेला 10 रुपये भीक मागून जगणारा भिकारी जर जिवंतच आहे, तर आपल्याला देवाने घरदार दिले, आपण का फाशी घ्यावी? आणि का आत्महत्या करायची? आणि आत्महत्येचं कारण काय? कर्ज. कर्ज कोण कर्जानं आत्महत्या करायला मारलाय? ज्यांनी देश धुऊन खाला त्यांचं काय होईन? तुला कोण धरित बावळाटा? ए अरे कॉलेज असताना तुला पुरीनं धोका दिला, टेन्शन घेतो का तू? अरे दरिद्री, अरे पुरीसाठी मरतो का नालाय का तू? असे 3 मेले तू चौथा आहे, तिघ भूत झाले तू खैस होशीन खैस. अरे सीर सलामत तो पगडी 50, हे पागल आहे का? कॉलेजला असताना पुरीनं धोका दिला, तिचं पोर का इंग्लिश मिडियमला जात तरी तू तिच्यावर जळतो बावळा. आता शिपटलं ते पुरीवर जळायचं काय काम आहे? ऐ नीट वाक्य ऐका, हे प्रेमबीम करणारे भंगार लोक नीट ऐका. ऐ दरिद्री, ऐ आपलं हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? अरे आपलं हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कुणालाही द्यावं? ज्यांनी ज्यांनी लव मॅरेज केले ना लफडे लुफडे, दरवाजे लावून भांडे घासी त्याने दरवाजे लावून, आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करता, बसून अंडरपॅन्ट पिळी तो बसून, मोकळा बसतो मोकळा. हे प्रेम भी मै, प्रेम कधी कुणाकडे मागू नका. आपलं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं आपल्यावर प्रेम केलं पाहिजे. एक, मोबाईल मुळे संवाद संपला. 2, मोबाईल मुळे माणसं एकलकोंडी झाली, एकटीच बसत्या डांबरीला, येड्या बाबळीत, तुरीत, कपाशीत. मग कपाशीला बोंड येईन का म्हणून यंदा? बोंड नाही, बोंड येईनच यंदा. 1, 3 हा आहे का नाही बोला? काही माणसं अंधारात बसत येत येड्या बाबळीत मोटरसायकलवर एकटेच. 1, मोबाईल मुळे संवाद संपला. सुशिक्षित लोकांना हे उत्तर मान्य आहे का सांगा. 2, मोबाईल मुळे माणसं एकल कोंडी झाली. 3, मोबाईल म्हणजे काय? लग विला गेला आणि मोबाईल आला, चैन सुद्धा खुलली नाही त्यानं. म्हणजे काय रे बाबा? करेक्ट. ए तिसरा मुद्दा, मोबाईल मुळे माणसं चिडचिडी झाली. 4, मोबाईल मुळे मेंदू हँग झाले.
5 मोबाईल मुळे डोके दुखी झाली. 6 मोबाईल मुळे सांधे दुखी झाली. 7 मोबाईल मुळे दृष्टी गेली. आणि 8 मोबाईल मुळे झोप गेली. 8च झाली. हा झोप गेली, झोप. आणि झोप गेली म्हणजे मोबाईल वापरणाऱ्या अवलादी झोपत नाहीत रातच्या. निम्म्या रात्री एकानं गोदडी फाडली, टरटरा गोदडी फाडली, टरटरा गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला, हे त्याचा बाप म्हणला, यानं काल खाट मोडली ना आज गोदडी फाडली, याला झालं काय? त्याच्याही म्हणली, सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. काही गरज आहे का? आता हे आम्ही आहे. आता पोरं सांगा मला, मी केवढ्याचा मोबाईल घेऊ शकतो? सहज केवढ्याचा? ॲपल म्हणजे तो केवढ्याचा आहे? 68,000. अरे 68,000 म्हणजे माझं एका दिवसाचं काम. ए विनोदाचा भाग सोडा, पोरानो माझा मोबाईल 2400 रुपयाचा आहे. आणि त्याला वर्षातून 1.5 वर्ष झालंय घेऊन, अजून बॅटरी उतरली नाही. दररोज चार्जिंग करतो आणि सेकंदावर लावेल तो. तुम्ही माझ्याशी एकच सेकंद बोलणार, यस नो उलट तिकडं. आणि 5च तास मोबाईल वापरतो मी रोज. त्याला यूट्यूब नाही, फेसबुक नाही, टिकटॉक नाही, काही नाही. समाधानी कशाला पाहिजे? बरं मोबाईलवर बोलायचं काय? काय हॅलो कुठे? पहिला प्रश्न कुठे? काय करतो? जेवला का? झोपला का? पालथा का होता नाही? काय भोकंडी घ्यायचा तू? काय भावळात लोक आहे? बरं मोबाईलवर बोलायच्या पद्धतीलाही अडपट आल्यात. आता नीट पाया माझ्या हाताकडे कशा आल्यात? हॅलो हॅलो. अरे मागून आग झाली तरी वर आलो तो काल. हॅलो पहिला भाग. दुसरा हॅलो नाही ऐकू येत. हॅलो हॅलो. आता इकडे लाव. इकडे रेंजे आहे, बोल किती बोलायचं तुला. काय माणस ए मोबाईल मर्दांचा. 1 कडवे आहे, 4 चिंता करायची नाही, देव सत्य आहे. आणि पाया पडून सांगतो, मोबाईलचा वापर कमी करा, कमी करा. आज तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग येईल, मला बोलू नका, मला शिवे द्या, माझ्यावर काय कॉमेंट्स करायच्या त्या करा, पण तुम्हाला जास्त दिवस जगायचं असेल तर मोबाईलचा वापर कमी करा. यावर तुमचं मत काय? एक दिवस तुम्हाला राग येईल का? आम्ही मोबाईलला काय महाराज, आमच्या मोबाईलला कार्ड टाकतो का? ए आमच्या मोबाईलला महाराज बॅलन्स टाकतो का? काही 80% दारुडे इंदुरीकरला शिवायला द्या. खारवा म्हणे इंदुरीकर दारुड्याला लई बोलतो, आम्ही त्याच्या बापाची पेतो का? माझ्या बापानं तुम्हाला पाजायला तुमचा बाप मेलाय का? माझ्या बापानं का तुम्हाला पाजायची? बरं तुम्ही पेल्याने माझ्या बापाचं काही जात नाही, पण तुमच्या बापाच्या अगोदर तुम्ही जाता हे वाईट आहे. माझं काही जात नाही, मला काय घेणं? पण तुमच्यातला माणूस, तुमच्यातला मुलगा, कुणाचा तरी मित्र, कुणाचा तरी मुलगा म्हणून तुम्हाला सांग, तुमच्यातला आहे म्हणून सांगायची पाळी येते. नाही तर लोकांना राग येतो का? मोबाईलवर महाराज लय बोलतो, पण मोबाईलमुळे तोटे झालेत का नाही हे कबूल व्हा. हा तिसरा मुद्दा कीर्तनातला संपला. चौथा मुद्दा आज